मी आलो टाळ्या वाजवायला, बघते तर हाँ आमच्या सोसायटीतले लोक खाली ढोल ताशा वाजवत होते, आणि त्यात त्यात आणखी कमॉन कमॉन, मला स्माइली दिसल्या पाहिजे, स्माइली वर आयुष्य चाललंय. श्रेयस लवकर आहे मित्रा, डगडग टीव्ही. आय होप तुझे दिसतोय दिसतोय आता आता येस दिसतोय मित्रा. कसं आहेस? आवाज येतोय? हो येस आवाज पण येतोय. कुठला आवाज येतोय ना? जय श्रीराम जय श्रीराम. हे असं काहीतरी चाललंय, असं काहीतरी ऑनलाईन ह्याच्यावर चाललंय लेक्चर वर. ओके, म्हणजे लोक काही पण कुठनं पण येतात आणि काही बडबडतात. जस्ट तुला एक सांगतो की जर तुझा टाइम संपत आला की मी हे असं वाजवणार आहे, ऑल द बेस्ट मधलं लँग्वेज आहे तुला कळेल नक्कीच, तेव्हा तुझा टाइम संपला. ओके येस सुरू. सध्या परिस्थिती अशी की लुडो खूप ट्रेंड मध्ये, म्हणजे खूप जण लुडो खेळतात. माझा मित्रही लुडो खेळतोय, म्हणजे तो एवढा लुडो खेळायला लागला की त्यांनी गर्लफ्रेंड पटवली लुडोवर. म्हणजे तिथंच तो थांबला नाही, त्यांनी अजून दोन गर्लफ्रेंड पटवल्या आणि ते आता चौघ मिळून एकसाथ लुडो खेळतात. म्हणजे काही चाललंय, म्हणजे मध्ये मोदीजी आले म्हणले कर्फ्यूच्या दिवशी की तुम्ही गॅलरीमध्ये या, टाळ्या वाजवा थाळ्या वाजवा. ठीक आहे म्हणलं, चॅलेंज ऍक्सेप्टेड. मी आलो टाळ्या वाजवायला, बघते तर आमच्या सोसायटीतले लोक खाली ढोल ताशा वाजवत होते, आणि त्यात त्यात आणखी त्यात आणखी भर म्हणून शेजारचे काका गो करून गोवर नागिन डान्स करतात. ह्यांनी म्हणजे काहीतरी कदर करा, ह्यांनी थोड्या वेळानी सोसायटीमध्ये एक रॅली काढली. हितपर्यंत पण ठीक होत, त्यानंतर मोदीजी आले, मोदीजी म्हटले की तू आपल्याला पॉझिटिव्हिटी स्प्रेड करायची, आपल्याला प्रे करायचे, तुम्ही अंधार करून दिवे लावा. ठीक आहे म्हणलं, आणि जसे मोदीजी म्हणले दिवे लावा, माझे आई बाबा माझ्याकडे बघायला लागले. आय वॉज लाईक ते खरं खरचे दिवे लावायचे, माझ्यासारखे नाही लावायचे. तरी पण काही लोकांना कळत नाही. समोरच्या काकू आल्या गॅलरीमध्ये आल्या आणि दिवाल हातामध्ये घेतलाय आणि थेट नऊवारी साडी घालून आल्या. काही पण मेकअप केलाय, डोक्यावर काय म्हणतात घुंगट घेतलाय आणि हातात दिवा आणि माग बॅकग्राऊंडला म्युझिक लावलंय, रात किले बुज गए दिए. आय वॉज लाईक काकू तुम्ही इंडियासाठी प्रे करताय की तुम्ही आम्हाला इन्व्हिटेशन देताय घरी यायचं. म्हणजे काकण काकू खूप हद एका लेवलचे आहेत. म्हणजे त्यांनी एवढे दिवे लावलेत की त्यांच्या घरी आता क्रिकेटची टीम तयार झाली. ह्याच्यावर पण ते शांत बसन आहे. काही दिवसापूर्वी मी मेडिकलमध्ये गेलो तर तिथे सोशल डिस्टन्सिंगच्या नाव खाली जत्रा भरली होती. मग सगळे अमिताभ बच्चन झाले होते, जहा मे खडा होतो वासे लाईन सुरू होती. मी म्हणतो काय गरज याची. हे ठीक आहे, एक काका आले माझ्या शेजारी आणि खूप खेटायला लागले मला. मी काकांना म्हणलं काका काय आहे? काका म्हणे बाळा मला मुडव्यात झालंय, मला पहिलं जाऊ दे. मी फक्त मानू त्याच्या आधारावर काकांना पुढे जाऊन दिलं. तर काका माझ्या समोर स्ट्रॉबेरी फ्लेवर घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी परत तसंच झालं. हॅलो काका खेटायला आले. म्हणलं काकांची आता मजा घ्यायलाच पाहिजे. तर काका काका आले, काकांना म्हणलं काय? काका म्हणे बाळा मला मूळव्यात झालंय, मला पुढे जाऊ. काकांना म्हणलं काका तुम्हाला मूळव्यात नाही झाला? काका म्हणे नाही मला मूळव्यात झालंय. काका म्हणलं तुम्हाला मुळव्यात नाही झालं, तुम्हाला कोरोना झालाय, जो आतापर्यंत मला झालं होतं तो आता तुम्हाला झालाय. तर तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळा, तुम्ही चिटकायला येऊ नका. तर आता काका क्वारंटाईन मध्ये आणि त्या मेडिकलच्या बाहेर सोशल डिस्टन्सिंग पाळला जातोय. तर शेवटी मी हेच सांगल, स्टे होम स्टे सेफ, बाहेर पडू नका, बाहेर पडला तरी मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा आणि स्वतःची काळजी घ्या. कमाल कमाल, एक नंबर. तुझं नाव पुन्हा एकदा सांग. श्रेयस पूर्ण नाव. श्रेयस श्रेयस कलढोणे. थँक यू सो मच परफॉर्मन्स. हा बोल बोल. नाही आडनावाचा खूप प्रॉब्लेम होतो. ओके, तू त्यात विनोद करण्याचा प्रयत्न करत होता श्रेयस, क्या बात आहे. हो आहे, त्यातही विनोद आहे. माझं आडनाव कलढोणे आणि लोकांना कळतच नाही के नंतर एल लागतो, डी नंतर एल लागतो, एन नंतर एल लागतो. लोक माझ्या आडनावाचीच एल लावून टाकतात. तुझा सेट खरंच खूप कमाल होता. तू पहिल्यांदा परफॉर्म करतो असं अजिबात नव्हतं वाटत. सो थँक्यू थँक्यू सो मच परफॉर्म केल्याबद्दल. तुझं खूप खूप आभार.